नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सटवाईची पूजा का करतात आणि त्यामागची कथा काय आहे ते पाहणार आहोत. सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक सर्व हिंदू लोक शिशु जन्मल्यानंतर 5व्या दिवशी सटवाईची पूजा करतात. बालकाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो असं म्हणतात. ह्यावेळेस सटवाई कुठल्या तरी रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहिते. त्यासाठीच एक कोरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात. याच वेळेस बाळाच्या ललाटीची म्हणजेच भविष्याची रेखा आखली जाते. जेव्हा बाळ मधूनच जागेपणी किंवा झोपेत हसतं तेव्हा आजी लोक म्हणतात सटवाई आली, तीच बाळाला हसवत असते. सटवाईबद्दलची एक पौराणिक कथाही यावेळेस सांगितली जाते. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. तेव्हा तिने आईला याबाबत विचारले. आईने उत्तर देण्याचे टाळले, परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला. मी जन्मलेल्या मुलांचं भविष्य लिहिण्यासाठी जाते, असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते, तू दुसऱ्याचं भविष्य लिहितेस, मग माझे काय भविष्य आहे ते मला सांग. सटवाई यावर म्हणते, तुझं लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल. हे भविष्य ऐकल्यानंतर लग्न न करण्याचा निर्णय ही मुलगी घेते. काही दिवसानंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळील नदीवर पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून तुंकलेलं पाणी तिच्या पिण्यात येतं, त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते. ते मूल एका राजाच्या हाती लागते, तो त्या मुलाचे पालनपोषण करतो. मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तेथे त्याला त्याची माहीत नसलेली आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणच झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरले आहे असे समजून ती युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचं लग्न ठरते. परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कापड युवकाने जपून ठेवलेले असते. हे कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते. थोडक्यात, सटवाई सांगत असलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही असा या कथेचा आशय आहे.